गुड मॉर्निंग चिल्ड्रन. गुड मॉर्निंग मॅडम. आपण कालच्या कक्षेमध्ये बेरीज शिकलो होतो. काय काय वापरले होते आपण बेरीज करताना? चित्र कोणते कोणते वापरले होते? हा, फुलपाखराचे चित्र वापरले होते, पुन्हा चमचे वापरले होते, मणी वापरले होते, आहे की नाही? आणि एक थोपळे सुद्धा आपण वापरले होते. आणि त्यांच्या चित्रांची मोजून आपण बेरीज घेतली. पहा, आता मी हे किती ग्लास आहेत रे? दोन. आणि हा किती आहे? एक. हे सगळे मिळून किती झाले? तीन. शाबास. या पद्धतीने आपण बेरीज केली होती, बरोबर आहे की नाही? चित्र मोजून आता मी परत तुम्हाला दाखवते. पहा, या हातात किती टोपे आहेत? दोन. आणि या हातात किती टोपे आहेत? दोन. आता ह्या दोन्ही एकत्र करायचे, म्हणजे आपल्याला बेरीज करायची. किती झाले? चार. शाबास. म्हणजे तुम्हाला बेरीज कशी करायची हे कळालं. तुम्ही चित्र मोजून बेरीज सुद्धा छान प्रकारे केली. पण आता बेरजे मधली पुढची क्रिया आहे ती कोणती आहे ते आता आपण पाहणार आहोत. मी इथे काही चित्र काढलेलं आहे, ह्या प्लेटा काढलेल्या आहेत रिकाम्या. आणि एका प्लेट मध्ये मी चित्र काढले. किती फळं काढलेत रे? दोन. दुसऱ्या प्लेट मध्ये मी काही फळं काढलेत का? नाही. नाही, काहीच नाही म्हणल्यावर आपण काय लिहितो? शून्य. शाबास. आणि हे किती आहे? दोन. पाच. आपण काहीच नाही म्हणजे शून्य लिहितो, म्हणजे शून्य मिळवणे, बेरीज करणे आणि चित्र मोजून चित्र काढणे ही आपल्याला आज क्रिया पूर्ण करायची आहे. पण मी तर पहिल्या प्लेट मध्ये दोन फळ काढले, दुसऱ्या प्लेट मध्ये काहीच नाही म्हणजे आपण शून्य लिहिलेलं आहे. आता आपल्याला या दोन्ही प्लेट मध्ये चित्र काढायचे. मग मला किती चित्र काढायला लागतील बरं? दोन. शाबास. मग आपण दोन चित्र काढून घेऊयात. मग एकूण किती झाले आता? एकूण किती झाले सांगा? हे मोजायचे, हे आणि हे नाही मोजायचे. ह्या दोन्ही कप्प्यातलीच आपल्याला दोन्ही प्लेटामध्ये मोजायचे. आता इथं काहीच नाही आणि इथं दोन आहेत, मग किती झाले? दोन. शाबास. फक्त दोन झाले, कारण कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळवला तर त्यात काहीच बदल होत नाही, कारण शून्य म्हणजे काहीच नाहीये. मग हे दोनला दोनच राहिले. पण मी तर आता किती लॉलीपॉप काढले आहे? या प्लेट मध्ये लॉलीपॉप आहेत का? नाही. मग इथे कोणता अंक येणार आहे? शून्य. आता ह्या तीन लॉलीपॉप आहेत आणि इथे काहीच लॉलीपॉप नाहीत. मग ह्या दोन्ही प्लेट मध्ये मिळून किती लॉलीपॉप येणार आहे सांगा? शाबास. तीनच येणार आहेत, कारण शून्य म्हणजे काहीच नाही. मग आपण शून्याचा प्लेट मधले लॉलीपॉप मोजणार नाहीत, म्हणून पहिल्या प्लेट मध्ये जेवढे लॉलीपॉप आहेत तेवढेच लॉलीपॉप इथं आलेले आहे. पण परत मी अजून एक चित्र काढते आहे. बेरीज करायची आहे,
करायची या पद्धतीने शून्य मिळवण्याची क्रिया करायची आहे आपल्याला आणि हा आपला स्वाध्याय आपल्याला पूर्ण करायचा आहे समजलं सगळ्यांना हो